नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे देशातील चौदा कोटी शेतकऱ्यांना मदत होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता तारीख दोन हजार तेवीसच्या तेराव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर केंद्र सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे ज्यानंतर देशातील चौदा कोटी शेतकऱ्यांना मदत होणार आहे तर काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया दोन पॉईंट दोन लाख कोटीचा निधी मिळाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत नुकतीच सरकारने देशाचा अर्थसंकल्प सादर केला यावेळी अर्थसंकल्पात पी एम किसान सन्मान निधी योजनेत दोन पॉईंट दोन लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अधिक शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसानचे पैसे तर मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अधिक निधी मिळाल्यास अधिक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल देशभरातील पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे होळीपूर्वी खात्यात येतील पैसे यासोबतच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात जारी केला जाऊ शकतो याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र होळीपूर्वीच पंतप्रधान किसान योजनेचे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील असे मानले जात आहे ई के वाय सी आवश्यक आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केले नाही त्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत तुमची ई के वाय सी अजून झालेली नसेल तर आजच पूर्ण करा ज्याच्यामुळे तुम्हाला पैसे सुद्धा मिळतील तर अशा प्रकारे पी एम किसान योजनेबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा